जिंतूर येथे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी रोजी पत्रकार भवन येथे कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या योद्ध्यांचा तसेच तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर अध्यक्षा सबिया बेगम काफिल फारुकी होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पंडित दराडे, उपनगर अध्यक्ष बाळासाहेब बाबळे, व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेश दरगड, प्रतिष्ठित व्यापारी रमन तोष्णीवार, सत्यनारायण शर्मा, ज्येष्ठ पत्रकार माजिद निहाल अहमद, नेमिनाथ जैन, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात तालुक्यातील 62 पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच कोरोना योद्धा म्हणून मंडळ अधिकारी प्रशांत राखे, तलाठी नितीन बुड्ढे, स्वच्छता निरीक्षक सालेह चाऊस, डॉक्टर विनोद राठोड, खालिद देशमुख, मसूद अहमद, डॉक्टर इरफान पटेल, नागेश आकात यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार व कोरोना योद्ध्यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार बंधू पत्रकार संघाचे अध्यक्ष चौधरीजी व इथे जमलेले सर्व पत्रकार मित्रांनो, आज दर्पण दिन, दरवर्षी आपण दर्पण दिन हा वेगवेगळ्या प्रकारे विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करतो, पण कोरोना काळामध्ये मागील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा आपण सर्व पत्रकार एकत्र येऊन पत्रकार दिन म्हणून साजरा करतो। कारण आचार्य बाळशास्त्री यांनी आजच्या दिवशी म्हणजे 6 जानेवारी 1832 साली दर्पण हे नियतकालिक प्रसिद्ध केले होते आणि मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती। त्यामुळं आपण आजचा दिवस हा आपल्या सर्व पत्रकारांसाठी महत्त्वाचा असून हा एक प्रकारे आपल्यासाठी उत्सव आहे आणि तो आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। वर्षभर पत्रकार हा समाज हिताचे काम करतो, कोणतीही पत्रकारांसाठी विशेष काही अशा सोयी सुविधा नसताना पत्रकाराचा समाज हितासाठी मोठा वाटा असतो। त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यापासून आपण पाहत आहोत की कोरोना सारखा महाभयंकर आजार जगभरात प्रतिनिधी नामदेव कावळे सह आधार न्यूज जिंतूर। मागील 5 वर्षात काय झाला तुमच्या गावचा विकास? खरंच झाला का तुमच्या गावाचा विकास? रस्ते, लाईट, स्वच्छता एवढाच का आपल्या गावचा विकास? खरोखर झाला का विकास की गावाला केले भकास? पुन्हा देणार मागील 5 वर्षाचा आढावा घेण्यासाठी येत आहे आधार न्यूज तुमच्या गावात।